Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. ए बंद किती केलंस? लाव ना, लाव ना. अरे तू काय खुळस काय रे? आता तर खरी मजा येत होती. पहिला ती खरी मजा असा ना की मला खऱ्या आयुष्यात ठेवती असं. आणि जा काय महत्वाचं होतं तर बघून झालं असं. कुठे बघूची गरज नाही. हा ए ए काय बघलस? काय बघलस? अरे परीक्षा आणि आरची पळतत ना तो सगळ्यात मेन सीन होतो. किती रे? तुका नाही कळायचं? हा ए माका माहित आहे प्रसाद आणि पद्माचं पळण जाऊ चुकला ना. हा पळण जाऊ चुकला ना. मानलंय तुमका? ह्याका म्हणतात ऑब्झर्वेशन. हसत किती तू? हसत किती? तू ना कधी कधी एवढे भारी जोक करतेस ना. काय जोक मारल्यान? काय केलं? अरे तुमका नाही कोणा कळायचा. अरे नाही कळायचा म्हणून तर विचारतोय ना. अरे कसा माहित त्या पिक्चरात कसा आरती आणि आरती ती परशा बरोबर पळून जाता ना. जर कसा एका पद्मान आधीच सांगलं ना मी का आई वडिलांच्या मनाविरुद्ध येऊचय ना. मग ह्यो पळून घेऊन कोणाक जातलो? गबरा रे तोच तर मेन प्रॉब्लेम असा ना. त्या पद्मा का आरती सारख्या माझ्या विचारांशी एकरूप नाही असा ना. आता पण बरोबर रे. मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचो ना त्याचो विचार कर. त्याचो विचार कर. पण मार्क ना या सगळं कठीणच वाटत. अरे पण मार्क तर काढूकच वयो ना. मार्क तर काढूकच वयो. ए पण मला काय वाटतं माहितीये नामे काका स्वतःहूनच पद्माचा हात याच्या हातात देतले. हा याच्या हातात देतले. असा होईत अगत ना पद्माचं लगीन होय त्याका दोन पोरा होतील आणि माका मामा मामा म्हणतील. असं नको प्रसादा. मी काय म्हणतोय तू ना परत एकदा प्रयत्न कर. अरे पण काय करू प्रयत्न? अब तू पद्मक भेट ते कसा की आता नामे काका काय लग्न तयार होऊचत नाहीत ना त्यापेक्षा आपण पळून जाऊया म्हणून. अरे पहिला सगळा करून झाला असा. आता बघा फक्त अंधार दिसता समोर. प्रसादा अंधारातूनच ना नवीन पहाटेची सुरुवात होता. वाक्य कसा? एकदम मस्त यार. वाक्य मस्त फेकलंस पण त्या खरा नाही होत रे. मी ना सध्या या अंधारात चाच पडतोय. अरे प्रसाद ह्याच चाच पडणाऱ्या अंधारातून ना तुला आशेचो किरण गावतला. दुसरा वाक्य कसा? एकदम जबरदस्त. ए ए ए तुमच्या दोघांच्या पण ना जबरदस्त कानाखाली मारता मी आता. प्रसादा जरा थांब. या खर जुळ्यांबरोबर तू लागत. प्रसादा मी काय म्हणते माहित तू ना पद्मक परत एकदा भेट आणि जो प्रस्ताव आहे ना तो त्याच्या समोर मांड. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. हा माझा बेस्ट ऑफ लक तर कायम सोबत आहे. बेस्ट ऑफ लक. प्रसाद मी कधीच पळून जाऊन लगीन करूच नाही. अगो पद्मा पण ऐकन तरी घे माझं. सगळं ऐकान घेते पण पळून जाऊच म्हणत असशील ना तर मी मात्र कधीच तयार होऊच नाही. एवढा घाबरतो पप्पांका? अरे घाबराचा विषय खालसून येलो पण माझ्यामुळे माझ्या पप्पांका आणि आहे का कोण बोलणार असत ना तर मी नाही सहन करूच आहे. अगो सोनिया तर ऐका आपण इकडे असलो तर ना. अरे नसला म्हणून काय झाला? पण त्यांचं दुःख तर माझ्या मनापर्यंत पोचतलाच ना. प्रसाद तुका माहित माझी मैत्रीण श्यामल ती प्रियकरा वांगडा पळून गेली. बघ त्याच्याकडून शिक काहीतरी. अरे पुढचं ऐकान घेशील. आवशी बापसाची एकुलती एक लेख होती ती पळून गेली म्हणून त्याचे बाबा येडे झाले रे आणि आवशीन तर हंतरून धरल्या ना. मग आता ह्याच्यावर उपाय काय? काय उपाय असताला प्रियकरा बरोबर पळून गेली लेख नवऱ्याक सोडून परत येणारा काय? अगो श्यामलचा म्हणत नाही गो मी. आपल्या समस्येवर काय उपाय आहे ना तो सांग. पप्पांची परमिशन मिळेपर्यंत वाट बघिया ना. माझं मन सांगता पप्पा स्वतःहून आपल्या लगीन लावून देतले बघ तू. माझा मन पण मला सांगता की आपलं लगीन झाला आपण दोघांनी ना मनातल्या मनात संसार सुरू केलो असं. कसं वाटत दादा? असं कित्या बोलतस रे? अगो नाहीतर काय तुझ्या पप्पांना खुश करण्यासाठी काय काय करू नये मी पण सगळा फुकट गेला. बरा ठीक आहे ठेवतोय मी फोन. चल बाय. अरे ऐक.
प्रसाद काय झालं रे? एवढी अडचण ठाई विहिरीवर कित्या बोलवलंस? कित्या बोलवलंस? आजकाल पार्टी बिर्टी आहे काय? तसं असत ना तर आधी आपण काहीतरी खाऊन घेऊया, जर भूक लागली. खावता सोडून दुसरा का दिसता काय? माझी भूक नाहीशी झाली. आता मी काय करू? आता तुम्ही काय करू शकता? ए तुझ्यासाठी आम्ही काय पण करू शकतो. काय पण? अरे मग नक्की. तो आधी काय सांगतात तरी ऐकून घ्यावा. उगाच अर्धे हळकुंडान पिवळे होत. आता समज हे ना सांगलं बावडे जीव द्या देशात. अरे मग दोस्तीसाठी काय पण? दोस्तीसाठी काय पण? ह्या सगळ्या बोलून तुम्ही माका पेचात टाकता. महिला तुझ्यास बावडे जीव देऊ तसा म्हण. म्हणजे खराच जीव द्यायचो? खराच जीव द्यायचो. घाबरला? मग अशी बोला कोणी सांगलेलं? अरे जीव बीव काय देऊतो नाही असा. पण आता पळायचा नाही, पळवायचा. कोण? पद्मा. ता कसा? ता कसा? आणि कोणी पळवायचा? कोणी पळवायचा? त्याका मी पळवतो नाही, पण तुम्ही मला मदत करायची. काय? ए बाबा ए, पण पळवायचा तरी कसा? कसा पळवायचा? असा का मी सांगतोय ना. अरे पण ह्या सगळ्या तर पिक्चर सारख्या वाटता. नाटक लय झाली, आता आपण पिक्चरच करायचो. आणि पुढे काय झाला तर? काय झाला तर सगळं मी बघून घेईन. अरे तू काय सांगतल? तू त्या पद्मा घेऊन जाशी काहीतरी फिरा. आमका गावात परत तोंड टाकूचा. नाहीतर काय? नामे काका वस्त्र फिरवती तावेगा. तावेगा? अरे एवढी वर्ष ना जपून ठेवलेली केस. नामे काकांनी वस्त्र फिरवला ना तर ना आमचं तरुणपणी ताबा होतलो. माझं सासर होतलो. या बघा तुम्ही रातोरात गावात येतात. अरे पण माका याक कळत नाही. तर पद्मा तुझ्या बरोबर पळान जाऊन लगीन करूचत नाही. आता समज त्याका खरी घेऊन गेलो पण आणि त्यांना लगीन करूकच नाही तर काय करतलो? अरे माझ्या सोन्या. अरे बाबा आबू, माका ह्या सगळ्यातून कंटाळ येलेला. माझ्या बापाशीची स्टाईल मारू नको. हा बघ, त्याका गावाच्या बाहेर नेणं गरजेचं असा. एकदा का गावाच्या बाहेर पडलो ना की पुढचा काय तर मी बरोबर बघते. त्याका मी बरोबर समजावते. अरे आमका ती काळजी नाही रे. आमका आमच्या जीवाची काळजी. अरे तुम्ही माझे मित्र असतात, तुमका मी वाऱ्यावर टाकीन काय? अरे 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 वाऱ्यावर सोडूचाच नाही तू. पण आता आम्ही सगळं असं कबूल केल्यानंतर आम्ही त्याच वादळात अडकलो. मग काय करायचा? मग काय करायचा? म्हणजे तुमका माका मदत करूची नाही आता. अरे कसं ना, म्हणजे आम्ही तुका मदत करतलो. काय करायचा? मरण दे, पण मराच्या आधी तरी आमका काहीतरी खाऊ घालचं. टेन्शन तू नको घेऊ. हा तसं काय काय तर मी बघते. चला आता चला. आपण ऑपरेशन साठी वापरूया. लोक पागल झालो काय रे? पद्म घुसमटत ना त्याच्या. अरे त्याका भोका पाडायची आपण. आणि त्या गुंगीचा लिक्विड असला ना तर तासभर गुंगी येत एवढा वापरायचा. म्हणजे तासाभरात कणकवली येत ना. आणि तिकडे एकदा पोहोचलो की पुढचा काय तर मी बघून घेते. हा बघ, तिकडे मी एक घर दाखवते, तिकडे मी राहतले. हा ए पण गाडी कोणाची? गाडी कोणाची? पाऊस करायची सांगितलं. ए बाबा ए, पाऊस करायची त्या नामे काकांना सांगितल्यानंतर? सांगितल्यानंतर काय सांगूचे? मी त्याचं रोजचं गिरायक असेल. बघा तिथे जाऊयात तुम्ही ना, रात्री 11 वाजता चव्हाट्याकडे येऊन थांबा. मी तिकडे गाडी उभी करते. दुकान पण कोणा कळाक देऊ नका. त्या जर ह्या कोणा कळला तर आपलं ऑपरेशन फिसकट झाला. चला जाऊया. चला चला. राहुला काय अजून? हो शिल्पा वांगडा बोलत बसला असतला. येत अजून काय काळोख पडलो ना या? म्हणजे तू का काळोख पडा होयो? तुमचा ना काहीतरी वेगळाच असता. आता कोंबड्यांका घुडात ठेवतो ना तसा पद्माक पण ठेवूया. वस्तारो मारी. तू वस्तारो ना जरा बाजूक ठेवा आणि मी काय सांगते तर ऐका. सारखं आपलं वस्तारो मारीन वस्तारो मारीन. आणि वाघ मागे लागला काय काय धावताय? बाबा त्या प्रसादाचा काहीतरी चालला. काय काय चालला? काय
रास्ता काय तर कळत नाही ना. अरे तू काय खूळ लागला का रे? आता सांगते काय ती चाललं रे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.